करवीर तालुक्यातील दोनवडे इथं गावठी कट्ट्यातून गोळी झाडून लॉज मालकाचा खून करण्यात आला दोनवडे इथल्या पन्नास वर्षीय चंद्रकांत पाटील असं मयत लॉज मालकाचं नाव आहे खुनानंतर करवीर तालुक्यातील खुपिरे इथले चाळीस वर्षीय सचिन जाधव आणि अडतीस वर्षीय दत्तात्रय पाटील हे दोघही करवीर पोलिसात हजर झाले ट्रेडिंग कंपन्याच्या आर्थिक देवघेवीतून हा खून झाल्याचं निष्पन्न झालंय दरम्यान खुनाच्या घटनेमुळे दोनवडे आणि खुपिरे परिसरात तणाव निर्माण झाला होता कोल्हापूर गगनबावडा मार्गावर करवीर तालुक्यातील दोनोडे फाटा इथं चंद्रकांत पाटील यांचं हॉटेल गोल्डन आणि लॉजिंग आहे शनिवारी रात्री आठच्या सुमारास दत्तात्रय पाटील आणि सचिन जाधव हे चंद्रकांत पाटील यांच्या लॉजवर आले यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट सुरू झाली या दरम्यान चंद्रकांत यांचा मुलगा रितेश यानं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र बाप लेकांना मारहाण करण्यात आली या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर एका संशयितानं गावठी कट्ट्यातून एक गोळी झाडली ही गोळी पोटातून आरपार गेल्यामुळे चंद्रकांत पाटील गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले चंद्रकांत यांना गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू होता यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपअधिक्षक निकेश पाटील पोलीस उपअधिक्षक रवींद्र कळमकर तसंच करवीर पोलीस कर्मचारी सुजय दानवे विजय तळसकर रणजित पाटील यांनी तत्काळ भेट दिली रात्री उशिरापर्यंत ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून पंचनामा करण्याचं काम सुरू होतं रात्री उशिरा संशयित दोन्ही आरोपी पोलिसात हजर झाले रविवारी सकाळी अकरा वाजता शवविच्छेदन करून बारा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृतदेह गावात आल्यानंतर चंद्रकांत यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता अंत्यविधीवेळी दोनोडे गावच्या वतीनं या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी झाली दरम्यान चंद्रकांत यांच्या खुण्यांना कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा मयत चंद्रकांत पाटील यांच्या दोन बहिणींनी दिला यावेळी पाटील कुटुंबीय या आणि नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घातला दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला दोनवडे आणि खुपिरे ही गावं समोरासमोर असल्यानं अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला खुपिरे इथल्या दोन्ही संशयित आरोपींच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात आहे